या आधुनिक युगात पारंपरिक असे हे सण उत्सव एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जतन होतात. अश्विन महिन्यातील भोंडला आणि नवरात्र यांचं अतूट नातं आहे. भोवणे म्हणजे गोल फिरणे, यावरूनच हा भोंडल्यामध्ये गोल फिरण्याची पद्धत सुरू झालेली आहे. हदगा भोंडला असंही संबोधलं जातं. खेडोपाडी हा हदगा किंवा आपण भोंडला म्हणतो केला जातो. 5 दिवस 7 दिवस 9 दिवस अशा पद्धतीने हा भोंडला साजरा केला जातो. लहान मुली किंवा स्त्रिया एकत्र येतात आणि हा भोंडला साजरा करतात. आता हस्तनक्षत्र चालू असतं, त्यामुळे या हस्तनक्षत्रामध्ये भोंडला केला जातो. मधोमध हत्ती ठेवला जातो आणि त्याची पूजा केली जाते आणि बाजूनी फेर धरला जातो. भोंडला हा नवनिर्मितीचा उत्सव आहे. ऐलमा पैलमा गणेश देवा, ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडीला करीन तुझी सेवा, माझा खेळ मांडीला करीन तुझी, माझा खेळ मांडीला विशीच्या दारी, पारवर घुमत भुजावरी, पारवर घुमत भुजावरी. माळी गेला शेता भाता, माळी गेला शेता भाता, पाऊस पडला येता जाता, पाऊस पडला येता जाता, पड पड पावसा थेंबो थेंबी, पड पड पावसा थेंबो थेंबी, थेंबो थेंबी अळूया लोंबी, थेंबो थेंबी अळूया लोंबी. बाई दोन रोप लाऊ, एक रोप लाऊ बाई दोन रोप लाऊ, तीन रोप लाऊ दोन रोप लाऊ बाई तीन रोप लाऊ, रोप लाऊ बाई चार रोप लाऊ, तीन रोप लाऊ बाई चार रोप लाऊ, चार रोप लाऊ बाई पाच रोप लाऊ, चार रोप लाऊ बाई पाच रोप लाऊ. चार रोपांचा बगीचा फुला फुलानी सजवायचा, तिथे आली मुलींची जोडी, येता जाता फुले अग मुलीनो फुले नका तोडू, अग मुलीनो फुले नका तोडू, फुलांची शोभा झाडा झाले आपली जीवनदान, झाडांच्या सावलीत खेळूया, रोपे लावूया लावूया आणखीन रोपे लावूया, कृष्णा घाली तो लोळन, यशोदा आली ग धावून, काय रे बाळा तुला काय पाहिजे, काय रे बाळा तुला काय पाहिजे, देते मी आणून, देते मी आणून, आईला साप दे धरून, त्याचा चाबूक दे करून, असलं रे तसलं मागण तुझ जगाच्या वेगळं, असलं रे तसलं मागण तुझ जगाच्या वेगळं. ना घाली तो लोळन, यशोदा आली ग धावून, काय रे बाळा तुला काय पाहिजे, काय रे बाळा तुला काय पाहिजे, देते मी आणून, देते मी आणून, आई मला चांदोबगे आणून, आई मला चांदोबगे आणून, त्याचा चेंडू दे करून, असलं कसलं मागणं तुझ जगाच्या वेगळं, असलं रे कसलं मागणं तुझ जगाच्या वेगळं. कृष्णा घाली तो लोळन, यशोदा आली ग धावून, काय रे बाळा तुला काय पाहिजे, काय रे बाळा तुला काय पाहिजे, देते मी आणून, देते मी आणून, आईला विंचू दे धरून, त्याची अंती दे करून, असलं रे कसलं मागणं तुझ जगाच्या वेगळं,
तुझ जगाचा वेगळ कृष्णा घाली तो लोळन यशोदा आली ग धावून काय रे बाळा तुला काय पाहिजे काय रे बाळा तुला काय पाहिजे देते मी आणून देते मी आणून आई मला चांगल्या दे धरून राजाला या दे करून आई कसलं मागणं तुझ जगाचा वेगळ असलं रे कसलं मागणं तुझ जगाचा वेगळ असलं कसलं मागणं तुझ जगाचा वेगळ माती चिकन माती अशी माती सुरेख माती खळगा तो खणावा खळगा तो खणावा असा खळगा सुरेख बाई जात ते रोवाव जात ते रोवाव अस जात सुरेख बाई पीठ ते काढाव पीठ ते काढाव अस पीठ सुरेख बाई करंजा कराव्या करंजा कराव्या अशा करंजा सुरेख बाई तबकी भराव्या तबकी भराव्या अस तबक सुरेख बाई शेल्याने झाकाव शेल्याने झाकाव असा शेला सुरेख बाई पालखीत ठेवावा पालखीत ठेवावा अशी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी माहेरी धाडावी आड बाई अडवणी आडाच पाणी खारवणी आडात होती कात्री आमचा हदगा रात्री आड बाई अडवणी आडाच पाणी खारवणी आडात होती सुपारी आमचा हदगा दुपारी आड बाई अडवणी आडाच पाणी खारवणी आडात होता गनोबा आमचा गनोबा सत्याचा पाऊस पडतो हस्ताचा आड बाई अडवणी आडाच पाणी खारवणी आडात होता शिंपला आमचा हदगा संपला। आता लहान मुलांनी डब्यातून आणलेली खिरापत ओळखणं चालू आहे। पापडी नाही चकली नाही खारा नाही पापडी नाही चिवडा नाही चिरमुरे नाही अन्वीच्या डब्यातला खाऊ कुणी ओळखलाच नाही। मी कणी चक्की आणले या डब्यात काय आहे लाडू नाही मैसूर पाक नाही चिवडा नाही बिस्किट माझ्या डब्यात काय आहे लुशी नाही दिल खुश होय माझ्या डब्यामध्ये काय आहे चिरमुरे नो खारा नो अशा पद्धतीने शेवटी खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम होतो आणि सर्वजण ही खिरापत ओळखून एकमेकांना वाटून एकत्र बसून खातात।